नमस्कार, आपण पाहत आहात उस्मानाबाद लाईव्ह। उस्मानाबादचे आरटीए कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांचा पोलीस विभागाला दणका। माहिती न देणाऱ्या तत्कालीन पोलीस उपाधीक्षक गोपिका जहागीरदार यांना 3000 रुपये दंड। उस्मानाबादचे तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या पत्नी शिल्पा देशमुख या स्त्री रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या। त्या रुग्णालयात जाण्यायेण्याकरता आपले पती पंकज देशमुख यांचे शासकीय वाहन त्या वापरत होत्या। या वाहनाच्या लाकबुकाची माहिती आरटीए कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी मागितली असता तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक गोपिका जहागीरदार यांनी माहिती न देता टाळाटाळ सुरू केली। त्याविरुद्ध सुभेदार यांनी राज्य माहिती आयुक्ताकडे अपील केली असता आयुक्तांनी जहागीरदार यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी माहिती न दिल्यामुळे 3000 रुपये दंड केला आहे। याबाबत आमचे प्रतिनिधींनी सुभेदारांशी केलेली बातचीत। सुभेदार, आरटीए कार्यकर्ता उस्मानाबाद। मी जे तत्कालीन पोलीस अधीक्षक आहे, आपले उस्मानाबादचे जे तत्कालीन पोलीस अधीक्षक होते पंकज देशमुख, यांच्या जी पत्नी आहेत शिल्पा देशमुख, हे आपल्या इथं जी स्त्री रुग्णालय आहे त्या स्त्री रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या। त्यावेळेला तिने पोलीस खात्याची जी 6655 नंबरची जी गाडी आहे ती गाडी बेकायदेशीररित्या ती वापरत होत्या। त्यामुळे ती माझ्या निदर्शनास आल्यामुळे मी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे त्या गाडीचे लॉकबुकाची मागणी केलेली होती। परंतु ती जी माहिती आहे वैयक्तिक म्हणून त्यावेळेचे जे तत्कालीन जनमाहिती अधिकारी होते गोपिका जहागीरदार आणि तत्कालीन प्रथम अपिलीय अधिकारी दीपाली गाडगे यांनी ती माहिती नाकारली होती, दिली नाही, म्हणून मी आयोगाकडे प्रथम अपील दाखल केलं होतं। त्याच्यामध्ये आयोगानं आपला निकाल दिलेला आहे की ती जी माहिती आहे ती वैयक्तिक नाही, सार्वजनिक स्वरूपाची आहे। ती माहिती मला 15 दिवसात देण्याचा निर्णय आयोगानं दिलेला आहे। तर आणि त्यामध्ये मला नुकसान भरपाई 3000 रुपये मंजूर केलेली आयोगाने की यांना माहिती मिळण्यापासून वंचित ठेवलं। ही सार्वजनिक स्वरूपाची माहिती असताना तुम्ही ती माहिती न देता यांना माहिती मिळण्यापासून आजपर्यंत वंचित ठेवलं, म्हणून त्यांनी 3000 रुपये नुकसान भरपाई मला मंजूर केलेली आहे। ती नुकसान भरपाई मला माननीय जे आताचे विद्यमान पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी दिलेली आहे। परंतु जी माहिती जी आहे ती माहिती अद्यापपर्यंत मला आताचे जे विद्यमान जनमाहिती अधिकारी आहेत की अनुराधा गुरव त्यांनी मला दिलेली नाही अद्यापपर्यंत। हे अत्यंत त्यांना पाठीशी घालायचं जे ह्यांनी प्रकार करत आहेत, जर अजून वेळेमध्ये माहिती मला नाही दिली तर त्यांच्याविरुद्ध मी आयोगाकडं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट थोडक्यात ते दाखल करणार आहे। सेक्शन 18 तरतूद आहे माहिती अधिकारामध्ये, त्यानुसार त्यांची तक्रार मी दाखल करणार आहे लवकरच, जर त्यांनी मुदतीमध्ये मला माहिती नाही दिली तर।